मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आजचा जो आपला एडिटर अँटो टॅट्स आहे ना, तो एकदम जबरदस्त झालेला आहे. हळूची एडिटिंग तुम्हाला कशी केली आहे प्रेम पाहिल्यानंतर समजून जाईल. जर तुम्हाला प्रेममधला टॅटस आवडला आणि त्याशिवाय जर तुमच्या स्वतःचा टॅटस क्रिएट करायचा असेल, तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. त्यासोबत हेच मटेरियल तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पण मिळून जाईल. जर तुम्ही अजून कोणी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला, तर लवकर जाऊन आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बदलले दिवस, आता आपलं पण नाव होणार. ज्या दिवशी तुमच्या चौकात येणार, तुमच्या चौकातलं ट्रॅफिक पण जाम होणार. बदलले दिवस, आता आपलं पण नाव होणार. ज्या दिवशी तुमच्या चौकात येणार, तुमच्या चौकातलं ट्रॅफिक पण जाम होणार. ओके, तर मित्रांनो, तुम्ही आता प्रेम पाहिला असेल आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन आला असाल, असे तुम्हाला इंट्युटर्स आपल्या चॅनल पाहिजे असेल, तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहताय तशा प्रकारे आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तर आता काय करायचं, हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी ह्या व्हिडिओची जी बिटमॅप प्रीसेट लिंक आहे ती ओपन करून घ्यायची. त्यासोबत तुम्हाला सेगवेब प्रीसेट लिंक पण मिळून जाईल. तर ही पहिल्यांदा आपल्या बिटमॅप प्रीसेट लिंक ओपन करून घेतल्यानंतर येथे तुम्हाला सॉन्ग आणि ब्लॅक बॉर्डर मिळून जायचं. हे सर्व मिळून गेल्यानंतर आपल्या काय करायचं, पहिल्यांदा टायचे आणि हे त्याचे खाली प्लसचिन्ह दिसते त्याच्यावर क्लिक करायचे. ते मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन येथून तुम्हाला पहिला डायलॉग व्हिडिओ ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर आपल्या पहिल्या बिटमॅपशी येऊन इथून कटचं ऑप्शन दाबून ह्या त्याच्यावर दाबून येथून जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथून कट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या काय करायचं, ह्या प्लसचिन्ह क्लिक करायचं आहे आणि ह्या मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन ते आपल्या एडिटर पी एन जी ॲड करायचं आहे. आणि शेवटले येऊन हे ऑप्शन दाबून हे पण सेट करायचं आहे. हे सेट झाल्यानंतर आपल्या इथून आता बॅक करायचं आहे आणि येथे आपल्या सेगवे प्रीसेटिंग ओपन करून घ्यायची आहे. घेतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की दोन लेयर मिळून जातील, पहिल्या फोटोच्या आणि दुसरी लेयर आहे ती पुढे तुम्हाला सांगेल मी. तर आता काय करायचं, ह्या दोन फोटोच्या लेयर आहेत ते इथून कॉपी करायच्यात खालून दोन. तर इथे ह्या ऑप्शन दाबल्यानंतर इथे तुम्हाला कॉपी लेयरचा ऑप्शन येईल, त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे आणि इथून बॅक करायचं कॉपी झाल्यानंतर. आणि पुन्हा आपला जो प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं तेच आहे, पहिल्या बीटमापाशी ह्याच ऑप्शन दाबायचे, तर पेस्ट लेयर करायची. केल्यानंतर आपल्या ह्या पहिल्या बीटमापाशी सॉरी तर दुसऱ्या बीटमापर्यंत सेट होऊन जातील. जर मित्रांनो तुमच्या फोटोत हा जर फोटो दाखवत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या कलरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला फोटो बदलायसुद्धा येईल. जर तुमच्या स्वतःचा टाकायचं असेल तर ह्या ऑप्शनवर क्लिक करून इथून जो पण तुमचा फोटो आहे तिथे ॲड करायचा आहे. आणि ह्या खालच्या फोटोला पण तसंच करायचं आहे, जो खालचा फोटो आहे बॅकग्राऊंडचा त्याला पण कलरच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला जो पण तुमचा बॅकग्राऊंडचा फोटो आहे एकसारखं दोन्ही पण ठेवायचं आहे. तुमच्या स्वतःचा फोटो आहे ते ॲड करायचा आहे ऑप्शनला दाबून. आता काय करायचं मित्रांनो, ही जर तुमचा स्वतःचा फोटो नीट नाही बसला तर आता काय करायचं आहे, तर हे मॉन्ट ऑप्शन दिसतो त्याच्यावर क्लिक करायचे. ते तीन म्हणजे की द्यायचे त्या, तर हे ते तुम्ही बघू शकाल की आपण इथे दिलेले आहेत. ते खाली आणायचे, इथे तुम्ही बघू शकाल की ते फोटो खाली आला आहे. हे अशा प्रकारे खाली आणायचे म्हणजे हे ऑप्शनला दाबल्यानंतर खाली येऊन जाईल. तर मी काय करत नाही आहे, तर तुम्हाला असे हे तीन वर न्यायचेत. जर हे तुम्हाला तुमचं जर फोटो नीट नाही बसला हा मधला आहे तो, नाहीतर तुम्हाला असं पण वाढवतो येतो हा फोटो. अशा प्रकारे तुम्ही सेट करू शकता, इथे बघू शकाल की आपण असा लांब करतो इथे हा ऑप्शन लावून. अशा प्रकारे तुम्ही म्हणजे सेट करू शकता तुमचा फोटो. कारण की ते मित्रांनो सांगतो, काही जणांना माहिती नसते, त्याच्यावर मी सांगायचं काम आहे तुम्हाला. परफेक्ट तुमचा टॅटस आहे तो क्रिएट झाला पाहिजे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही करायचं आहे हा टॅटस क्रिएट. तर आपले जे पण आहे ते पहिल्यांदा आपण बॅक करू आणि ते आपले फोटो ॲड करून घेतल्यानंतर आता काय करायचं, इथून परत दुसऱ्या बीटमापाशी यायचं आहे. ह्याच प्लसचिन्ह क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन जो पण तुमचा बॅकग्राऊंडचा फोटो आहे तो पुन्हा इथे ॲड करायचं आहे. शेवटला यायचं आहे, ते ऑप्शन जाऊन ह्या सेट करायचा. पुन्हा आपल्या थ्री डॉटवर क्लिक करून ऑप्शन दाबून हा फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जर पी एन जी आहे ती वर न्यायची, खालची जी आपली ब्लॅक बॉर्डरची पी एन जी आहे ती पण वर न्यायची ह्या फोटोच्या. तर आता इथे तुम्हाला आहे ना समजलं असेल ह्या फोटोचं, जर नाही समजलं तर मला इंस्टाला मेसेज करा, तुम्हाला ते समजून सांगेल. तर हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या फोटोला आता इफेक्ट द्यायचा दुसऱ्या फोटोला. ते इथून आपल्याला बॅक करायचं आहे आणि आपल्या पुन्हा सेक वे प्रीसेटिंग ओपन करायची आणि ही जी दुसरी लेअर आहे त्याच्यावर क्लिक करू, ते इफेक्ट कॉपी करायचे. कॉपी झाल्यानंतर इथून बॅक करून जो पण आपला प्रोजेक्ट आहे तो पुन्हा ओपन करायचा आहे.
आणि हे ऑप्शन दाबायचे म्हणजे सॉरी, तर ह्या फोटोवर क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट बॅक करायचे. ते इथे तुम्ही बघू शकाल की आपल्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल. हा इफेक्ट मिळून गेल्यानंतर आपल्याला काय करायचं, हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी या साईडींच्याकडे ऑप्शन दिला आहे, त्याच्याकडे क्लिक करून व्हिडिओ ऑप्शन सिलेक्ट करून इथून एक्सपोर्ट करायचा आहे. आणि इथून आपला हा व्हिडिओ आहे तो संपलेला आहे. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सग बाय बाय, जय महाराष्ट्र, थँक्स फॉर ऑल.